अकोले नगर पंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी पदभार स्वीकारताच आज माजी आमदार वैभवराव पिचड यांनी नगर पंचायत सभागृहात सार्वजनिक विभागाचे अधिकारी व ठेकेदार प्रतिनिधी सोबत बैठक घेऊन कोल्हारघोटी राज्यमार्ग व शहरातील कॉन्क्रीट रस्त्याच्या कामावर नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले। यावेळी पिचड यांनी शहरात सुरू असलेल्या कामातील अनेक त्रुटी निदर्शनास आणून देत सुधारणा करण्याचे सूचना करत कामावर जर चुका झाल्या असतील तर रस्ता फोडावा लागेल असा इशाराही दिला। या प्रसंगी नगराध्यक्ष सोनालीताई नायकवाडी, उपनगर अध्यक्ष बाळासाहेब वडजे, मुख्य अधिकारी विक्रम जगदाळे सह सर्व नगरसेवक उपस्थित होते। स्वराज्य माझा अकोले। टेंडर प्रोसेस मध्ये जेवढं टेंडर निघाला टेंडरच्या व्यतिरिक्त काम करता येत नाही, त्याच्याकरता या हायब्रिड एनर्जी अंतर्गत टाकलेलं काम आहे। हायब्रिड एनर्जी अंतर्गत ज्या ठिकाणी कॉन्क्रीट वाढायचं काम असेल किंवा एखादा सिडीवर वाढायची असेल किंवा एखादा युटिलिटीज असेल किंवा याच्या व्यतिरिक्त येणारी जी काही समस्या असेल त्या समस्यांसाठी आपण त्यामध्ये सांगितलंय का हा फ्लेक्सिबल आहे। फ्लेक्सिबल आहे का नाही पाहून घ्या। या पूर्ण अकोल्यामध्ये मागच्या वेळेस 2 वर्ष लागवड आम्ही बघतोय पूर्ण दुकानांमध्ये पाणी जाते, पाहिलं का नाही पाहिलं? तरी तुम्ही म्हणतात क्रॉसिंग आहे का नाही, पाणी नेणार कुठे एवढं सगळं? एक्झिस्टिंग त्या 5-5 फुटाच्या गटर आहेत त्याच्यामध्ये पाणी वाहत नाहीये। कमाल आहे साहेब या गोष्टीची। आणि तरी म्हणतात काम चालू ठेवून द्यायची, कशी द्या नाही तर स्लॅब ठेवून द्या, आम्हाला काय आमचं तसं म्हणणं नाही, आम्हाला फक्त पाण्याचं ते जास्त पाणी बाहेर केलं कशा पद्धतीने पडणार आहे, पाणी कुठून काढणार आहे हे तर तुम्ही आम्हाला सांगाव, हे पाणी अशाच्या पद्धतीने इथून जाणार आहे। तुम्ही काम करून गेल्यानंतर तुमचं काम झाल्यानंतर बाकीचं नगर पंचायतवर जबाबदारी येणार आहे। तुम्ही काम करून गेल्यानंतर उद्याला नगर पंचायतला लोक ओरडणार आहेत पाणी पाणी गेलं इकडं दुकानांमध्ये म्हटल्यानंतर। मुळात आहे ते स्ट्रक्चर तुमचं रोडच जर पाहिलं असतं कॉन्क्रीट एक्झिस्टिंग रोड पेक्षा तुम्ही 4 ते 8 इंच वरती चढवलेला असता का नाही चढवला मान्य ना साहेबांना मान्य नव्हतं म्हणून ज्याप्रमाणे क्वालिटी काम केलं उकडून त्याप्रमाणे आपल्याला झालंच नाही झालं कुठल्या रस्ता झालं नाही नाही हे सगळे क्रॅक गेले ते कॉन्क्रीट रस्त्यात चला पाहिलं यायचं भारताच्या कॉन्क्रीटला तुमच्या क्रॅक गेलेले आहेत ट्रॅफिक जाऊ नाही ट्रॅफिक तुमचे किती माणसं ठेवले ट्रॅफिक साठी 5 जण कसे ठेवले माणसं साधे कपडे नाही मान्य करतो। 2 तुमचे गाठ आहेत ना त्या याच्या तहसील कचेरीच्या तिथं 2 माणसं उभे राहतात 6 माणसं तुम्ही दाखवा 6 माणसं कारखाना चौकात त्याच्यानंतर त्या आगस्य हायस्कूल पासून पाहिलं परिस्थिती पाहिलं की दोन्ही साईडने ट्रॅफिक सुरू राहते का नाही राहत कुठून कुठं मारतात ते सांगा म्हणजे तुमचं कॉन्क्रीट झालं त्याच्यावर पाणी वाढतं इकडे मारतं पाणी जायचं का तुम्ही दुकान आपण असं करू इथून जाऊ दुकानदार आहेत सगळे समोरचे समोरच्या दुकानदार रस्त्याच्या बाजूच्या दुकानदारांना विचारू का पाणी कधी मारतात रात्री जपून नाही चालेल का दिवसाही चालेल का तुम्ही सांगा आणि मग मारत असेल तर मारा म्हणून सांगतो पाणी मारायचं असेल उगाच काहीतरी म्हणजे तारतम्य नीट ठेवून बोला उगाच चुकीचं बोलू नका नाही नाही दुसरी गोष्ट भाऊ गाठ जर असेल अहो लोक दुहेरी पार जाम झालेत ते आता परिस्थिती अशी आहे बाजूला भाजीपाला बसतो साईडला सगळे खाद्यपदार्थाचे दुकान आहेत त्यांच्यावरती धुळीचे थर साचतोय त्यांच्यावरती
काहीतरी ते उगाच त्यांना वाटत काय चला काम चाल काहीतरी चालू आहे त्याच्यामुळे कोणी काही बोलत नाही. पाण्याचं तुमचं कामावर सुद्धा तुम्ही पाणी वाढलेलं नाही ते तडे त्याच्या अर्थ गेले कधी बोलायला लावायचं त्याच्यावर जर पाणी व्यवस्थित असतं तर तडे नसते पडले. तुमचं या कामाकडे पूर्ण संपूर्ण दुर्लक्ष आहे. पहिले तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला माहित नाही मीडियानेच उचलला तो प्रश्न का तुम्ही ते काही हे टाकले नाही स्टील टाकलेलं नाही म्हणून कॉन्क्रीटला लेवल नाही लेवल खरंच नाही लेवलच नाही तुमच्याकडे काही मशीन मिशन आहे का त्याला काही कॉन्क्रीट येते लेवलच नाही त्याला लेवलचे आहेत का ते काही मशीन येतात ते लावायचे का लेवल का निघेल लावायचे का लेवल कारण तुम्ही जात चला तुमची कुठली एजन्सी आहे ना ती काय एजन्सी हा मग त्यांना बोलून घ्या त्यांना सांगा आम्हाला लेवल दाखवा पैसे कसे कसा वाटला तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनचं ते बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा